आज राजपुत्राचा साखरपुडा झाला. आम्ही बोलतोय अमित ठाकरेंबद्दल. मुंबईतल्या एका छोट्याशा सोहळ्यात अमित आणि मितालीचा साखरपुडा झाला. पाहूया त्याची काही क्षणचित्र. पोद्दारचा ती रुईयाची, तो कॉमर्सचा पदवीधर तिला फॅशनची आवड, तो राजघराण्यातला ती डॉक्टरांची मुलगी. अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे दोघांनीही एकमेकांना जोडीदार म्हणून पसंत केले. महालक्ष्मी रेसकोर्सवरच्या टोर्स हॉटेलमध्ये झालेल्या छोटेखानी समारंभात दोघांचा साखरपुडा झाला. राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरेंच्या लग्नाच्या वाढदिवसाचं औचित्य साधत हा कौटुंबिक सोहळा रंगला. अगदी जवळची 50 ते 70 मंडळी या सोहळ्याला उपस्थित होती. अमित आणि मितालीचे गेल्या 9 वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. मिताली ही प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉक्टर संजय बोरुडे यांची कन्या. कॉलेज दरम्यान दोघांचेही सूर जुळले. अमितनं पोद्दार कॉलेजमधून वाणिज्य शाखेत पदवी घेतलीये, तर मिताली फॅशन डिझायनिंगमध्ये कार्यरत आहे. अमित पहिल्यापासून राजकारणात सक्रिय आहे, पण भविष्यात लवकरच त्याच्यावर मोठी जबाबदारी येणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमित नुकताच दुर्धर आजारातून बरा झालाय. या सगळ्या संकटाच्या काळात मितालीनं त्याला खंबीरपणे साथ दिलीय. उपचारांसाठी मिताली अमित बरोबर परदेशातही गेली होती. गेल्या काही काळात मिताली अक्षरशः सावलीसारखी अमित बरोबर राहिली. मितालीचं गेली काही वर्ष कृष्णकुंजवर सतत येणं जाणं आहे. ती बऱ्याच वेळा मनसेच्या प्रचारातही दिसलीय, कौटुंबिक सोहळ्यातही दिसली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे उर्वशीशी म्हणजे होणाऱ्या नंडेशी मितालीचं उत्तम ट्युनिंग आहे. मिताली आणि अमितच्या आवडीनिवडीही सारख्या आहेत. अमितचा साखरपुड्याचा ड्रेसही मितालीनंच डिझाईन केलाय. अमित दुर्धर आजारातून बरा होताच साखरपुडा करण्याचा बोरुडे कुटुंबियांचा आग्रह होता. मोजके नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत हा छोटासा आनंदी सोहळा पार पडला. अमितचे काका उद्धव ठाकरेंना मात्र या सोहळ्याला निमंत्रण नव्हतं. स्मिता ठाकरे आणि त्यांचा मुलगा राहुल वगळता ठाकरे घराण्यातलं कुणी विशेष या सोहळ्यात दिसलं नाही. राज ठाकरे यांची बहीण जय जयवंती, चंदूमामा वैद्य, मनसेचे नेते यांची या सोहळ्याला उपस्थिती होती. राज ठाकरे यांचं लग्नही 25व्या वर्षी झालं होतं आणि अमित आणि मितालीनंही 25व्या वर्षीच एकमेकांसोबत आयुष्य साजरं करण्याच्या आणाभाका घेतल्यात. लग्नाचे सनई चौघडे मात्र पुढच्या वर्षात वाजतील. दिनेश दुखंडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.